दिल सदना से माने ना आ ये पगला। मजत ना तर मजत रहा। तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे हितेश मध्ये। बघा तुमच्या हक्काच्या अग्रिकल्चर वरती। तर गाइस बघा, आता आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत। आई हाय कर, हाय भाई भाई नाही हाय कर। तर बघा आई आता मम्मीला थोडीशी मदत करते। मम्मीची तांदूळ आई मग शिजते तर साफ करते तांदूळ। तर मम्मीची थोडी तब्येत नाही बरोबर म्हणून तर आता मी नाश्ता करायला बसलेलं। बघा बटर ब्रेड दिलेले आहेत मम्मीने आणि आज मला सुट्टी भेटलेली आहे। गव्हर्नमेंटनी कॉलेजला सुट्टी दिलेली आहे म्हणून आज जरा सकाळ सकाळ जरा लव उठलो। जरा 4-5 दिवस लगातार कॉलेजला तर सकाळी गेलेला आहे। संध्याकाळी जाम ट्रॅफिक असते काहीच, खूप म्हणजे खूप ट्रॅफिक। तर बघा आता मी नाश्ता करतो आहे आणि जरा टी व्ही पण बघतो आहे थोडीशी। मम्मी बघूया म्हणजे काय करते। मम्मी काय करतेस? आपल्याला जेवायला काय बनवणार आहे? गुरुवार आहे तर भाजी काही बिड्डा भाट म्हणजे मंगळवारी बिड्डा भाट। आज पण मंगळ बिड्डा भाट। बिड्डू बिड्डू किती आवडतो तुला बिड्डू? बिड्डू तुला नाही राहू दे आता। आता जे बनवलं ते खायचं आता, कारण की मम्मीची तब्येत नाही बरोबर म्हणून मी काय बोलत नाही तुला। आता तू जे बनवशील ते खाईन मी। शाबाश। तर मी भेटतो तुम्हाला नाश्ता झाल्यावरती। बघा बघ झाले का चाऊल साहेब? हां झाले बघा काही सुद्धा काही सगळे साफ केले आई। धन्यवाद धन्यवाद थँक्यू। बघा दुसऱ्या मॅडम पण आलेल्या आहेत आपल्या। मॅडम काही आता आव्हाला गेलेले, माझा कॉलेज चालू होता म्हणजे मी सकाळीच जायचो। 5:30 घरातून निघायचो, जायचो तर मला टाईम नसेल भेटत। तर बघ झाली आवनी झाली। कवा बोलला? कवा बोलवला? कवा 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 जिमला नाही तू, मी कॉलेजला होतो। आता तू फसवते मला, तुझ्या अंगावरली आता तुझ्या अंगावर ते सांगिन आता शेतावा। आता मी अंक करू बातलेलं ना सवलेलं वापस करू अवलेलं वापस करायला सांगते बघ। तर काय आता मी जेवायला बसलेलो आहे आणि मम्मी तुम्हाला बोललीच होती का जेवायला काय आहे? तर बिड्डू भात आहे आणि वाटाण्याची भाजी आहे। तर बघा आणि एक पापड पण आहे। आता मी जेवून घेतो। आई तर जेवलेच आता। आई आणि मम्मी सर बघा सर जेवतायत आणि जुने पिक्चर बघतायत, कारण की त्यांना आता बघा जुनेच पिक्चर खूप आवडतात त्यांना। तर कारण की कॉमेडी त्याच्या पण होते, खूप कॉमेडी असते नाही का बा? पट्टा ना तुला जुनं पिक्चर? तर आता मी जेवून घेतो, मग त्यानंतर शॉपवरती जाणार आहे भाऊला जेवायला पाठवेन ना तुम्हाला। तिथून आल्यावरती भेटेन। आपल्याला ती लाईटच नको। लाईट आहे पहिले लोक लाईटी वापरत नव्हती। गाईज आता मी शॉपवरून आलेलो आहे ना गाईज, पाणी बघा ना काय लय भयंकर म्हणजे ना सकाळला भयंकर लय भयंकर पाणी आहे। सकाळपासून पाणी पडतं बघा, म्हणजे 24 तास पाणी पडणार आहे। तुम्ही पण कृपया करून बाहेर कुठं जाऊ नका। एवढा पाणी झालो आहे ना तरी शॉपमध्ये गेलेलं म्हणजे हवा टाईट झालेलं घरी यायला, एवढा पाणी भरलेलं आहे। मम्मीला सगळी वाटते झोपल्या, झोप 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 आई झोपलेली आहे आणि पाणी तर सगळे थोडं खूप भरलेलं आहे। म्हणजे गावातून येतो ना तिथं पाणी न साधणारं पाणी तिकडं साधलेलं आहे एवढ्यावरती, एवढा एवढा म्हणजे पायाची तर एवढा येतो येतो एवढा पाणी भरलं आहे। खूप बेकार पाणी शिरगाव किती पाणी आहे डोल्यावर लागतात पाण्याचे। तर गाईज बघा आता आमच्या 2-2 डोकऱ्या आजी आहेत, म्हणजे आई पण आई आहे म्हणजे ही पण आजी आहे असं काही विषय नाही। आता ते आपल्यासाठी एक गाणी बोलणार आहेत, जुना गाणी हातान बांगऱ्या कंचा गाणी हातान भरल्या हिरव्या बांगऱ्या बांगऱ्या गो हळदीला हातान भरल्या हिरव्या बांगऱ्या बांगऱ्या गो हळदीच्या 2 दिवसाची आई सबाईची सासू गो जलमाची 2 दिवसाची सासू गो जन्माची 2 दिवसाचा बाप जायचा सासरा गो जन्माचा 2 दिवसाचा बाप जायचा सासरा गो
बैला पुपड़ बैला गाणी बोल लगे जमन आहे जमते जमधम लागलं ना दम लागलं डोकरांचा वय होला ना आता नाही का वय होला ना तुमचा आता मी कस सांगते त्या सगळ्या ठीक आहे तुमची तंदुरुस्त सासू तया बसले मग सुनच तया बसले दादा गिकवी नाही शिकवी आहे तुम्हाला छान दारू उपटे घाला ना रास्त बोलू नको तो रास्त बोलूच नको पलसाचा पान लादायाचे फुला विसरली विसरले काही गाणी जमल्या लाईट गेलेली आमची पूर्ण तर म्हणजे इन्व्हर्टर आहे त्यामुळे लाईट आहे तर बाहेर तुम्हाला दाखवतो बघा पूर्ण कालक नुसता कालक म्हणजे घरात ज्यांचे इन्व्हर्टर असतील त्यांच्याच घर लाईट आहे बाकी सगळ्या गावात कादोक झालेला आहे ना पाऊस काही थांबता नाव घेत नाही ना अख्खे कर अवघडा पाणी भरले ना गाईस काय सांगू तुम्हाला आणि आमची मम्मीची आवाज नक्कीच सांगा तुम्हाला कसं वाटला रील्समध्ये तर तुम्हाला परत एकदा ऐकायचं असेल तर तुम्हाला परत एकदा ऐकतो मी म्हणून अशी कोणाची कॉमेंट नाही आली पण मी स्वतःहून सांगतो मला जाम आवडला तो म्हणजे आई असं म्हणजे तो गाणी बोलते ना असं ऐकतच राहावं असं वाटते ते किचनमध्ये लाईट नाही म्हणून मम्मी आता इथे चपात्या करते ते बघा मम्मीने चपात्या आता इथे गॅसवर मम्मीचं जाम नशीब खराब का गॅस संपले तर मम्मीने बघा चपाती लाटके रखाय फिर इस पे जाएगा फिर रोटी बनाएगा आणि आई एक हिंदी गाणे बोलून दाखव मला सब कुछ आता है मेरे को सब कुछ आता है कि मेरे को एक गाणी बोल के दिखाऊ ना दिल दीवाना दिल सजना से माने ना ये पगला है समझाने से समझे ना ये पगला है समझाने से समझे ना तक तक बोले दिल मेरा ढोले क्या कहना ये पगला है समझाने से समझे ना खूप खूप धन्यवाद असा आवाज कुठून निघतो हा एकदम गोड आवाज कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा गाईस का तुम्हाला बाय बाय धन्यवाद थँक्यू लव यू गाईस कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा का तुम्हाला आईचा आवाज कसा आवडला माझा तेवढा आवाज काही चांगला नसेल मला माहितीच आहे पण आईचा आवाज कसा वाटला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि आईचा आवाज आवडला असेल तर नक्कीच शेअर करा हा व्हिडिओ आणि आजच्या व्लॉग मध्ये तुम्हाला तुम्ही बघितलं असेल आई पण गाणीच बोलत आज तुम्हाला तरी मला वाटते खूप धमालमस्ती केली असेल तुम्ही म्हणजे दोघांच्या आईचे आवाज ऐकून कॉमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आता मम्मी भाजी बनवते बटाट्याची तर गरम गरम जेवायला मम्मी बनवते बघा बटाट्याची भाजी बनवते मम्मी एवढी भाजी छोटीशी भाजी होईल ना त्या म्हणजे बटाटा हे केले तर जरा बटाटा दे ना खायला म्हणजे बटाट्याची भाजी पटत नाही पण बटाटा पट्टे असा उखडलेला तर काही आजचा व्लॉग मी इथेच एंड करतोय आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय.